सत्याची जाण हेच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। मनसेचे लोकसभेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न। मुंब्र्यात झालेला कोम्बिंग ऑपरेशनच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदाराने पोलिसांवर आरोप करीत शिवसेनेची सुपारी घेऊन आलात असा दम दिला होता। यावर प्रत्युत्तर म्हणून आमदार एकनाथ शिंदेंनी गृह खात्यावर माझा अंकुश आहे असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे ठाण्याचे राजकीय वातावरण आणखीनच तापले होते। याविषयी मनसेने यावर टीका करताना ठाण्यातील भांडणे कल्याण मतदारसंघात नको असा टोला या दोन्ही पक्षांना लगावला। कल्याण मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, चंद्रकांत माने, पालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, परिवहन समिती सदस्य, शिक्षण मंडळ सदस्य राहुल कामत, संदेश प्रभुदेसाई, मनोज गरत, हर्षद पाटील, प्रल्हाद म्हात्रे उपस्थित होते। यावेळी पाटील यांनी ही निवडणूक लढविताना कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याची माहिती दिली। कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यासाठी प्रयत्न, फ्रेट कॉरिडॉर यशस्वी करून लॉजिस्टिक व आय टी हब उभारण्यासाठी प्रयत्न आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे प्रयत्न आणि नेवाळी विमानतळासाठी असलेली 1600 हेक्टर जमीन तशीच पडून असल्याने त्या जमिनीवर एकतर विमानतळ तरी उभारावे नाहीतर तेथील गावकऱ्यांना त्यांना मोबदला तरी द्यावा हे असे अनेक मुद्दे समोर ठेवले। त्यानंतर उमेदवार पाटील यांनी थेट राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका करीत ठाण्यातील भांडणे डोंबिवलीत आणायची नाही असे म्हणाले, तर मुद्द्यांवर लक्ष देणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात महिला भवन उभारणार असल्याचेही सांगितले। युतीवर आरोप करीत असताना ते म्हणाले, गेल्या 15 ते 20 वर्षापासून कल्याण लोकसभेतील महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद बहुतांशी शिवसेनेचीच एकहाती सत्ता राहिली आहे। आत्तापर्यंत धार्मिक आणि भावनात्मक मुद्द्यांवर बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कामासाठी 5000 कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून देखील या लोकसभेतील नागरिक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत। मात्र इथे सर्व सुखसुविधा झाल्या आहेत असे विधान जर हे सत्ताधारी करत असतील तर मतांचा जोगवा मागण्याचा अधिकारच त्यांना नाही असा स्पष्ट आरोप राजू पाटील यांनी केला। कल्याण लोकसभा मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार, डोंबिवलीचे रेतीबंदर भिवंडी माणकोली असा उद्यानपूर जो एम एम आर डी कडे प्रलंबित आहे तो तसा लवकरात लवकर त्याचा निविदा वगैरे निघतील यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत। डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आरोपीस हत्यारासहित जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नाईक राजेंद्र सूर्यवंशी यांनी राजू शिवराम धोत्रे यास धारदार हत्यारांसह अटक करून जेरबंद केले। डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नाईक राजेंद्र सूर्यवंशी, पोलीस इनामदार नागवेकर, गवले, भुजबळ, बाविस्कर हे रात्रीच्या वेळेस गुन्हेगार वॉच व पेट्रोलिंग करीत असताना बाजीप्रभू चौकाजवळील सार्वजनिक शौचालयासमोर कोपर रोड सिद्धार्थनगर येथील राजू शिवराम धोत्रे हा संशयास्पद आढळला। त्यावेळेस त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार तीक्ष्ण हत्यार मिळून आले। पोलीस आयुक्त ठाणे परिसरात कोणी इसम स्वतःजवळ लाठ्या, काठ्या, भाले, तलवारी, बंदूक अशा प्रकारचे शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येणारे कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून स्वतःजवळ धारदार हत्यार बाळगल्याच्या प्रकरणी राजू शिवराम धोत्रे याच्यावर कारवाई करण्यात आली। शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पत्रकार परिषद संपन्न। शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, त्यांनी याचा विचार केला पाहिजे। खरं तर मी कधीही टीकात्मक कधीही बोलत नाही, मात्र आता बोलावे लागत आहे। ज्यांनी शिवसेनेवर आरोप केले त्यांनी स्वतःच्या पक्षाचा इतिहास पाहावा असा टोला ठाणे जिल्हा संपर्क नेते तथा आमदार एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लगावला। डोंबिवलीत दुपारी 1 वाजता जिमखाना येथे महायुतीची पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख पुंडलिक म्हात्रे, डोंबिवली शहर प्रमुख भाऊ चौधरी, आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ शिंदे, महापौर कल्याणी पाटील, पालिकेचे उपमहापौर राहुल दामले, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार, रिपाईचे अण्णा रोकडे,
अंकुश गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकत चालली आहे, मतदार संघातील समस्या आणि प्रश्नांबाबत बोलले पाहिजे, परंतु ते खोटे नाटे आरोप करीत आहेत, यावरून त्यांची काय परिस्थिती आहे हे दिसून येते। मी स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, मी मरेन तो भगव्यातच, शिवसेना कदापि सोडणार नाही। विरोधक प्रेमाने नाही तर वेगळ्या पद्धतीने त्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु ते फेल गेले। त्या गद्दारांच्या पापावर पांघरून घालण्याचा केविळवाना प्रयत्न होत आहे। मला मंत्री बनायचे असेल तर मी कधीच बनलो असतो, मंत्री बनणे माझे ध्येय नाही, हा देश धोक्यात आहे। गुजरातमध्ये गेल्या 15 वर्षापासून चांगला विकास होत आहे, त्या मनाने आज महाराष्ट्राची काय स्थिती झाली आहे, राज्यातील कुठला घटक सुरक्षित आहे, तर त्यानंतर उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, डोंबिवलीत भरपूर प्रश्न आहेत, प्रदूषण, शिक्षण, रेल्वे, नोकरी, आरोग्याचा प्रश्न आहे, कल्याण डोंबिवलीतील एक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तरुणांचे प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले। आणि बाळासाहेबांची शिवसेना कदापि हा एकनाथ शिंदे सोडणार नाही। एकनाथ शिंदे या ठाणे जिल्ह्यामध्ये विरोधकांना ज्यांची सत्ता या राज्यामध्ये त्यांना नेहमीच आव्हान निर्माण केलेलं एकनाथ शिंदेनी, आणि अनेक वेळा प्रयत्न करून देखील या ठाण्यातली सत्ता, या जिल्ह्यातली सत्ता, या जिल्ह्यातले शिवसेना भाजपा महायुतीचे गड कायम राखण्याचा प्रयत्न या एकनाथ शिंदेनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेला आहे। अनेक प्रयत्न यांचे झाले, सगळ्या महापालिका शिवसेना भाजपा महायुतीच्या ताब्यातून खेचण्याचे अनेक सगळी यंत्रणा वापरली, आपणही त्याचे साक्षीदार आहात, परंतु त्यांना कदापि हे शक्य झालं नाही। त्यामुळे नेहमीच एकनाथ शिंदे हा यांना आव्हान ठरलेलं आहे, आणि त्यामुळे निश्चितपणे ज्याची ताकद असते आणि जो समाजामध्ये काम करत असतो त्याच्या विरोधामध्ये खोटे नाटे आरोप करण्याचा प्रयत्न नेहमी होत असतो। अनेक वेळा अनेक लोकांनी प्रयत्नही केले की एकनाथ शिंदे या जिल्ह्यामध्ये एक वजनदार कार्यकर्ता आहे, जो शिवसेना भाजपा रिपाई महायुतीला घेऊन पुढे सक्षमपणे जातोय, मग याच्या बाबतीमध्ये जे काही करता येईल, मग प्रेमाने नाही तर वेगळ्या पद्धतीने, अशा सगळ्या प्रयत्नांमध्ये ही सगळी मंडळी आहेत, परंतु आतापर्यंत त्यांचा सगळा प्रयत्न फोल ठरलेला आहे। अनेक वेळा चांगल्या कार्यकर्त्याला, ताकदीच्या कार्यकर्त्याला, ताकदीच्या नेत्याला अनेक पक्षातून देखील ऑफर येत असतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक आहे, मगाशी म्हणाल्याप्रमाणे दिगेसाहेबांचा कट्टर पायिक आणि बाळासाहेबांचा सैनिक आहे। त्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851। आमचे ईमेल आय डी आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com। आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येत आहोत नवीन नवीन घडामोडी, तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जिया विरत न्यूज। धन्यवाद।